पोलीस स्टेशनला 549 ऑब्लिक 21 हा गुन्हा दाखल करण्यात आला होता 10 तारखेला. त्यामध्ये 11 तारखेला आपण मनोर मामा उर्फ मनोर चंद्रकांत भोसले यास अटक करण्यात आली होती. त्या अटकेमध्ये त्यांना पहिल्यांदा आपण हजर केला असता त्याला 5 दिवसाची पिशवी मिळाली होती. तर त्या पिशवी दरम्यान आपल्याला आपण जो तपास केला त्यानंतर पुन्हा आपण वाढीव पिशवीसाठी त्यांना मान्य न्यायालयात हजर केला असता त्यांना न्यायालयानं आज 3 दिवसाची परत पोलीस कोठडी त्यांना सुनावलेली आहे. यामध्ये अद्याप आपल्याला दोन आरोपी त्यांच्या सोबत जे होते ते दोन आरोपी अटक करण्याचे आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी जे एक्स्ट्रॉशनचे पैसे घेतले होते 2,51,000 रुपये ते जप्त करण्याचे. त्यानंतर या मनोहरबाबानं एक शिवसिद्धी नावाचा ट्रस्ट स्थापन केला आहे. तर त्या ट्रस्टच्या संदर्भात आपल्याला अद्याप कागदपत्र कोणतीही उपलब्ध झाली नाही. तर त्याच्या संदर्भात आपल्याला तो तपास करण्याचा असल्याकारणानं आपल्याला पोलीस कस्टडीची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला माननीय न्यायालयानं आज रोजी 3 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. सर आत्तापर्यंत काय काय आपण रिकवर केले? नाही, याच्यात हा तपासाचा भाग आहे. त्याच्या संदर्भात तपास झालेला आहे. तो तपासचा जे मुद्दे राहिलेले आहेत त्याच्या संदर्भात आपण पोलीस कोठडी मागितलेली आहे न्यायालयाने. आणखी काही लोक लेखी तक्रार वगैरे करतात असं काय आहे? हा, तक्रार आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे जनतेला यामध्ये की कुणी जर यामध्ये फसवणूक झाली असेल या भोंदूबाबाच्यामुळं तर त्याच्या संदर्भात निश्चितच नागरिकांनी पुढे येऊन आपल्या पोलीस स्टेशनला यावं. त्यांच्या आम्ही निश्चितच तक्रार दाखल करून घेऊ. फक्त त्यात आमचं क्रिमिनल त्यामध्ये या स्वरूप असावं, फौजदारी स्वरूप असावं त्या तक्रारीचं. दिवाणी स्वरूपाची तक्रारी आपल्याला घेता येत नाही. ते दिवाणी स्वरूपाची तक्रारी न्यायालयात दाखल करावं लागतं नागरिकांना.